कथेचं नाव वाट, लेखक हरिश्चंद्र पाटील। बायडीनं झोपडीचं मोडकं दार फुडं केलं, मडक्यातलं तांब्यावर पाणी घटा घटा घोटलं, हिंडून हिंडून यांगलेलं उपाशी अंग भुईवर टाकलं। झोपेनं डोळ्यावर कधी झडप घातली तिला कळलंच नाही। तो झोपडीमोर आला, त्याच्या दोन्ही हाताला बेड्या, त्यानं पायानंच हळूहळू दार ढकललं, तरी दारानं कुरकुर केलीच। बिचाऱ्या दारानं गरिबीची लाज राखली। त्याच्या संगत आलेली दोन पोलीस बाहेर दारातच थांबली। तो आत गेला, बायडीला बघताच तो कळवळला। फाटक्या रक्त्यावर ती पोटात पाय मुरगाळून शांत झोपलेली, आड्याच्या कुजाड बांबू भोवती टपोरा भोंगा रागाळवत होता, गुणगुण करत जणू बायडीसाठी अंगाई गात होता। तिच्या अंगावर फाटके साडी, परकर पोलक भी फाटकच, गळ्यात कळकटलेला काळा गोप, तेलाची ओळख नसल्यानं केसाचा झाप झालेला, रडून रडून डोळं सुजलेलं, पोट खपाळी गेलेलं। झोपेत बीतीच्या तोंडावर भुकेच्या काळा झिरपत होत्या। तिचा हाल बघून त्याच्या पोटात दुःखाचा लोळ उसळला, भडबडून आलं त्याला। तो बायडीच्या मागे येऊन बसला, तिच्या केविलवाण्या तोंडावर आईचा हात करून मोरपिसागत मायेनं अलगत फिरवला। बहिणीला त्यानं आईची सही कवाच येऊ दिली नाही, आलेला हुंदका घशातच घेऊन टाकला। नकळत त्याच्या डोळ्यातनं गरीब गाया अवतरल्या, थेट बायडीच्या गालावर जाऊन येसावल्या। तशी तिनं येऊळून खुस बदलली, भावड्या सावधारला, उठवावं की नको हिला, सांगून टाकाव का समद, सांगितलं तर सण होईल का, नाहीतर असं केलं तर मागणं कोड उचकाटून पशारच व्हावं। बायडीला आदन मदन कधीतरी चोरून चोपून भेटाय तर येईल। भावड्याच्या डोक्यात इचारांचं मावळ थैमान घालत होत। बाहेर पोलीस बंदुका सरसावून त्याची वाट बघत होती। आता बायडीचे आणि आपली ताटा तूट होणार कायमची। शेवटची इच्छा म्हणून कोर्टाच्या संमतीनं हिला भेटाय आलोय खरं, पर आज आपण फासावर। भावड्याचं मन चारा चारा फाटत गेलं, डोळं पुन्हा कळायला लागलं। हॉटेल मालकाच्या घरादारात लक्ष्मी भजन करत होती, कोर्ट खिशात घालून त्यानं भावड्याच्या गळ्याला फास लावला होता। भावड्यानं नुकतीच विशीवाल आणलेली, सारं कसं नकळत आणि इपरीत घडलं। नाही नाही बायो, नाही, तुला सांगितलं तर तूच माझ्या आधी उडून जाशीन ग माझ्या शिवणे, नकळत भावड्या पुटपुटला। ए चलय चिमण्या, टाइम होत आलाय। पोलिसाच्या जरबीनं भावड्या गप गुमान बाहेर आला। तो पोलीस गाडीत बसला, गाडी फुपाटा उडवीत जिल्हा तुरुंगाच्या दिशेनं सुसाट सुटली आणि त्याच्या विचाराची चाक उलट्या दिशेनं फिरायला लागली। दोघं मामीच्या तुरुंगातनं सुटलो, आता हक्काचे मीठ भाकर खावी म्हणलं, पर जगण्याचं काय चेतलं आणि नशिबावर काय उतलं, आता आपल्या बहिणीवर कोण जीव वाळणार, कोण रक्षण करणार तिचं। भावड्याचं मन काळजीनं चर चर भाजत होत। जन्मापासनं बहीण भावाच्या कपाळी दुःखच पाचवीला पुजलेलं, दोघांचा एकमेकावर मायंदळा जीव। गलबलून आलं भावड्याला, बालपणापासूनची सारी फरफट कथा डोळ्यासमोर उलगडत गेली। भावड्या 3-1 वर्षाचा, 2 वर्षाची बायडी बाप तुका, दिवस रात्र दारूत पवणारा आई सोनाबाई, साहेबराव सावकाराच्या बांधील कामाला, सावकाराचा याच बट्याचा धंदा, 12 गाड्या इष्टेन, भला मोठा बंगला। त्या दिवशी साहेबरावाचा घर बारदाना, लांब कुठंतरी मजा माराय गेला होता। साहेबराव एकटाच घरी,
दर दिसागत भावड्या आई संग बंगल्यात आला होता। आईनं धुणं पाणी केलं, ती बंगल्यातली एक एक खोली झाडायला लागली। भावड्या व्हरांड्यात गाडी खेळत होता, स्टाईल फरशीवरनं धुमाट पळायची गाडी, लय मजा वाटायची त्याला। भान हरपून खेळण्यात रमला होता। एवढ्यात आतनं आईचा वरडल्याचा आवाज आला। आव मालक असं काय करता, सोडा सोडा मला, तुमच्या पाया पडत येऊ, हाय ग मेले। शेवटी तोंड दाबल्यावाणी आवाज बंद झाला। आये काय झालं ग, आये तू कुठं आहे? भावड्या ओरडत ओरडत आत गेला। ह्या खोलीत त्या खोलीत डोकावत डोकावत एका खोलीजवळ आला। त्या खोलीचं दार बंद, आत मुस 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 असा नाकतोंड दाबल्याचा आवाज आला। त्यानं भेदखाळ्या घालत दाराला धक्क दिलं। आतून दार गच्च बंद होत। तो पुन्हा हरणत आला, पुन्हा येऊन खेळायला गुंग झाला। दिवस मावळ तिकडे झुकला, सावल्या लांबायला लागल्या, पाखरं रानातनं परतली, भुई काळोख पांघरायला लागली। खेळता खेळता भावड्या भानावर आला। आता बंगल्याचं मोठं दारच बंद झालं होतं, लाईटी बंद होत्या। काळोख बघताच तो भेदरला। भेद भेद त्यानं आईला हाळ्या मारायला सुरुवात केली, पण एकही हाळी आईनं घेतली नाही। भावड्या तिची भोळी वाट बघत वरण्यात थांबला कितीतरी वेळ। आईची वाट पोसून गेली। भावड्या रड रड रडला। पक्षीनी हरवून एकटंच पाखरू रडत रडत घराकडे निघालं। रस्त्यावरची वाहनांची गिधाड चुकवत चुकवत भेद भेद भावड्या घरी आला। तुका नाना, आज पोटात जास्तीच आकाबाई ढकलून आलेला, गुडघ्यात मान घालून झुलत बसला होता। आईचा थरार भावड्या बापाला रडत रडत सांगायला लागला। नाना ओ नाना, आईटा बंगल्यात ओरडत होती, मी लय हाळ्या मारल्या तिला, ती बाहेर आलेच नाही, मी एकलाच आलोय। ओय नाना नाना। तुका नाना कुठं शुद्धीत होता, त्यानं नुसतं हा हू केलं। बायडीचं रडून रडून डोळं सुजल्यालं, गालावर आसवांचं वगळ सुकून वाळून गेलं होतं। पोटात भुकेचा वणवा घेऊन झोपली होती ती। भावड्याची भीतीच गत, त्यानं बापाला हटकलं। नाना खायला काय आणलंय का, लय भूक लागली नाना नाना। तुका नाना काहीच बोलना। भावड्या त्याच्याजवळ गेला, खांद्याला हात लावून हालिवलं। तसा तुका कलंडला, तो कायमचाच उठलाच नाही पुन्हा। बा गेला, आई गेली, एके दिवशीच दोघावर यमानं झडप घातली। एका टिपेऱ्यात दोन पक्षी मारलं, आग माग सवड नसन त्याला। सोनाबाईचा मीठ भाकरीचा संसार मुळासकट उपटून पडला। बिचाऱ्या दोन चिमण्या पाखरांचं मायेचं पांघरून वाऱ्यानं उडावं तसं भूर दिशी उडून गेलं। रात्र गडद व्हायला लागली, अंधार दाटायला लागला, झोपटपटीतलं एक एक टाळकं जमायला लागलं। दुःखाचं पाणी लवंडायला जवळचं कुणीच नव्हतं। बिचारी पोरं वासरागत हामरून हामरून दमवून गेली होती। तुकाची रातीतच माती उरकली, जमलेल्या कावळ्यांचा चरक सुरू झाला। माझ्या पोरासंग चार घर मागतेले, मॅने तू दोघाला बी। कळकट कापडातला गेनू बिडी फुकत फुकत ठसकत म्हणाला, मॅचनेली असती र, पर धान आहे ते अजून, ह्या स्नेऊ केड चापचाय जमायचं नाही। तंबाखू मळत मळत भांगरवाला काळा बाबू वचकला, ऐ उगस तुला मला करीत बसू नका, ह्यो भुजंगराव माझा दोस्त आहे, ह्याच्याकडे पोरग द्या, चांगला सांभाळील। होय भूषण इकडे जरा बाजूला। तराट झालेल्या केरून दाढीवाल्या भुजंगला माणसातनं बाजूला नेलं। एका हातावर आणि एका पायावर झाड तोडल्यागत खुणा केल्या। त्याच्या कानात काहीतरी हळू आवाजात सांगितलं। भावड्यानं ते बघितलं, पण त्याचं बोलणं त्याच्या पतोर पोहोचलंच नाही। म्या पोरगी नेहती, कशी नक्षत्रवाणी दिसती ग, चटकसा आणि हळदीपणात यस्तोरच दम आहे,
एकदा न टाकली की मग मालच माल। बायडीचा आलबत गालगुच्चा घेऊन नकरील हिराबाई वचवचली। जमलेली कावळेबाज हैवान निरामचोतात सुट्या चगळत होती। पोकळ बांबूंचा गुराळ गाळल्यावाणी चवना चोथा आणि खिरीत मुता अनात लेकरांचा बाजार मांडला होता त्यांनी। भावड्याला त्यांचा खल काहीच उमजत नव्हता। पुरं दुःखानं आणि पोटातल्या बोरडानं सुखून गेली होती। त्यांचा एक चुलत मामा येताळा तिथं आला। तो बघत होता सार, त्याला समजत होत ही हैवान या पोरांची मोळी कशी बांधणार ते। तो उठला, मोडक्या लाकडातनं मलखांब उभा राहावा तसा उभा ठाकला। आजाबात जमायचं नाही, राजा बळी आणि कोरड्या तळ्याचं कोळी बरंच दिसतं फिर म्या म्या मामा यांचा। काय करायचं ते माझी म्या बघ तू। लेकरांचं बोकडावाणी वाट घालाय निघाला वकीर कसा बाणो, मामा रागदारून बोलला। हे बघ या तळ्या, तुका यांचा सखा मामा नव, तुम्ही ही पोरं नेऊन कुठंतरी इच्छिलच, नकुले पांगुळपणाचा पोत पाजळू। केरू तिराळ बोलताच येताळा भडकला। इच्छा भण एक तुका काय, ह्या पोरांना कसं पांघरून घालायचं हे राहिलं बाजूला, त्यांचं वाटच घाला आधी। त्यांचा बाग गेलाय, त्या सावकारी किड्यानं आईबी कुठं पोखरून टाकली। पोरांची उडी किणव येते तर सोनाबाईचा लावा की तलास, ए तूच लावतालास, कशी काशीत घालायची तशी घाल, निघालो आम्ही। केरू खोकत उठला। जमलेल्या टाळक्यांचा बराच वेळ किस निघाला। येताळानं कुणाचं मतलब शेजू दिलं नाही, माणसं विखुरली, बेगडी दुःखातनं तोंड उपसून आपापल्या घराकडे सटकली। आमोशाची रात अंधार वकत होती। रातकिड्यांचा मंत्र सुरू झालेला। कुठंतरी कुत्रं रडत होत। येताळानं शेवपूड आणला होता, भावड्याला आणि बाईला सोडून शेव खायला दिली। पोरं मोठू मोठू शेव खायला लागली। पोरासने घेऊन येताळा त्याच्या घराकडे निघाला। बारक्या बाईला कडेवर घेतलं, भावड्याचा हात धरून चालायला लागला। भीतीनं त्याच्या अंगावर काटा फुटत होता। मामानं अंधाराला वाचा फोडली। भावड्या आपण तुझ्या आईचा तलास लावू, काय तिच्या बायली काय जार माणसं, गरीबाची इज्जत बी गरीबच मुखी, कुठं होणाय का चोण आहे, कानात खुट्टी आणि तोंडाला पट्टी अशी गत आहे आपली। मामा ती माणसं माझ्याकडे बघून हातापायावर खुणा करून काय म्हणत होती व, अरे ती माणसं नव्हती कसाब होती कसाब, तुला नेऊन एक हात एक पाय आणि दोन डोळ काढू असं म्हणत होती। अयो मेलो बाबा, नुसतं ऐकूनच भावड्याच्या काळजाला भीतीचं काटं फुटलं। छाती धडधडायला लागली, घामानं डवरला। प्रकाश पाय काढू म्हणत होती, त्यानं भेदभेदी विचारलं। अरे भीक मागायला, भीक मागायला, हा पैशाचीच भीक, लोक पात्र बघून दान देतात ना, मग पात्रच तशी बनवायची, हात पाय डोळं काढून कसा बशी आवलत, पैशा पुढं जीव कवडी मोलाय, माणसन गुर ह्यात काय फरक आहे का नाही, मामा मतलबाच बोलला। भावड्याला आता धीर आला। आणती बायडीचा गालगुच्चा घेऊन ती बाय काय बरळत होती, है ती तर नुसती नासकी बाय, पुरीला नेऊन मोठी झाल्यावर धांद्याला बसवायची आणि हिनं फातकाल मांडून आई तर गोळ गिळायचं पुरीच्या जीवावर बसून। धांद्याला मग जीव, तिचं दुकान आहे का कसलं, तर रस्त्यावर रोज चिनपाट मांडून बसती की नटून थटून, कशाचं दुकान आहे हो तिचं, जाऊ दे तुला नाही कळायचं त्यातलं, तू आता काय सुदीक भिवू नको, मी खंबीर आहे त्यासने। मामाच्या आधारानं भावड्याच्या मनावरचं भीतीचं कातड निघून गेलं। मामाच्या मागून तो भ्या मुरडून चालायला लागला। बोलता बोलता मामाचं घर आलं।
मामी तंबाखूची मशरी लावत वट्यावर बसलेली, भलं मोठं बूड पसरून, दातावर बोट फिरवत, 32-33 करत रात्रंदिस तिला मशरीचं येसन लागलेलं। हां तरी वाटलंच, तुम्ही ही पिढा घेऊन शनी येणार म्हणूनच, पच दिशी पिचकारी मारत तिनं तोप डागली। गप बसायला काय घेशीन? हा म्या गपच बसत आली इतवर, वांजुटा परपंचा घेऊन पदरात। अग म्हणून तर देवानं हे दोन फुलं दिली, आलो घेऊन काय बिघडलं? असं म्हणून ती कसाब पोरांचं गठड कशी बांधणार होती तेही यताळनं सांगितलं। बरं केलं, लय उपकार झालं माझ्यावर, घरात नाही राहणा अनुप्रियाला राजा म्हणा। मामी अंगानं चौफुजा टचाटच फुग्यावानी फुगलेली, जशी काय जाफराबादी मैसच ते गारी तेवढीच। हे बघा पोराणो, मामाच्या जीवावर तिरबड व्हायची नाही, म्या सांगन ती कामं करायचं, आसन ती खायचं, कळलं का? एवढीशी पाखरतीनं घर कामाला पेटवली, बोल बेडकीनं पीठ देऊनच सुत जुळवून घेतलं, फटकळ तर माहिंदाळी, भावड्याकडनं जरा कामात इस्माळ झाला की म्हणायची, त्या कसाबाकडंच धाडाय पाहिजे होतं तू मसनी, मग कळलं असतं, कुकट ढुंगाण आणि कुकट रिंगाणा। मामी सदा त्या कसाबाचं भ्या घालायची, भावड्याच्या छातीत धडकीच भरायची, अनाथाचं दुःख वांजुटीला कसं कळावं? भावड्या 8-10 वर्षाचा झाला, त्याला घेऊन मामा एकदा मोठ्या हॉटेलात गेला, चांगलं चुंगलं खाऊ घातलं, भावड्या हरकून गेला। मामा त्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवत म्हणाला, भावड्या हे आपल्या दोस्ताच हॉटेल आहे, दिवसभर इथं काम करायचं, एक टाइम नाश्ता देत येते, संध्याकाळी घरी यायचं। येताळानं भावड्याला लाडीगुडी लावून हॉटेलात कामाला झोपलं। बायडीला 7वं वरीस लागलं, तिला साळत घालायचं सपान भावड्याच्या उरात फुलत होत। पाठीवर दप्तर घेऊन बायडी शाळेत जाते असं चित्र तो डोळ्यासमोर बघायचा, पण मामीनं दप्तरऐवजी तिच्या अंगावर कामाचा चेंदा टाकला, कामातनं तिला उसासाच खाऊ देत नव्हती, भावड्याचं सपान वांजुटं होत होत। एके दिवशी मामाच्या घरात नवल घडलं, मामा मामेचं पाटपाणी पेकलं, बाळाचं पांडू नावाचं बारशाचं खळं केलं, पांडूच्या कोडकौतुकात मामी एंबळून गेली, बायडीवर जास्तीच कामाचा चेंदा पडू लागला, मामी तिला गुरावानी तुबलून घ्यायला लागली, तरी पोटाला नीट चोपाडं मिळेना, कांगाला धड कापाड मिळेना झालं। दिवाळीचा सण, घराघरात तळल्या मळल्याचा खमंगवास दरवळायला लागला, बाहेर रस्त्यावर फटाक्या फुटायला लागल्या, आणि इकडे घरात मामीनं फटाक्याचा सरच चेतवाय सुरू केलं। भावड्या अरे तुला मिसरूट फुटलं की र, मामी असं म्हणताच भावड्यानं लाजून भुईत नजर घातली। अरे बायडी बी चांगली घोडी दिसायला लागली या, भावड्याला वाटलं मामी लगीन यावाचं बोलते की काय, तो काहीच बोलला नाही। म्या काय म्हणती, ध्यानात आलं का नाही तुम्हासनी? मामी आलं पर अजून आमचं, भावड्या गोंधळला, अरे काय अजून राहिले? मामी आता काय बोलती त्याला काहीच कळना झालं। अरे तुम्ही आता मोठं घोडं झालाव, तुमचे तुम्ही सौते चूल थाटा, तिकडे जाऊन कुठंतरी। मामीनं लक्ष्मी तोटाच फोडला, भावड्याच्या मनाला सर दिशेत चटकाच बसला। एवढा सण होऊ द्या की मामी, मग जातो आम्ही, मग नाही ना टंग नाही, आमची दिवाळी आम्हाला खाऊ द्या सुकाणं, किती दिस म्या तुमच्या पिंडीवर बेल वाहत बसायचं, जा निघा। मामीनं ऐन दिवाळीत सकाळ सकाळ दोघांनी घराबाहेर काढलं, तिनं मामाला येसन घातलेली, मामा तोंड बांधून बाहेर गप्प बसला, दोघं भावंड डोळ्यात अश्रू थोपवून घराबाहेर पडली, त्यांच्या पहिल्या झोपडपट्टीची वाट धरली, अणवाणी पाय, अंगात फाटकीच कापड, दिवाळीची पहिली आंघोळ,
घरोघरची पोरं बाळं आयाबाया उठलेल्या, कुणी दारी सडा सारवण करत होत्या, कुणी रांगोळ्या चितारत होत्या। बहिणी भावासनी सुगंधी उठणं लावून सुवासिक साबण लावून घासून घासून आंघोळी घालत होत्या। त्याचा दरवळ रस्त्याबतोर घमघमत होता। दारोदार आभाळात रंगीबेरंगी आकाश दिवस झळकत होत। ओठ्यावर कठड पंथ्याने उजळत होत। नवी कापड घालून लहान थोर रस्त्या रस्त्यावर फटाक्याचं बार उडवत होती। बार चुकवत चुकवत भेद भेद दोघं रस्ता पालटणार। तेवढ्यातच अयोग भावड्या, बायडी मोठ्यानं किंचाळली। भावड्या बघतो तर काय, तो हादरलाच। तिचा परकर खालून पेटला होता। बायडे अग बायडे थांब, असं म्हणत त्यानं गपकन झडप घालून तिचा परकर इजवला। तिला भाजलं नाही, पण त्याचा हात भाजला। बिचारी बायडी दुखमुख झाली। तिनं पटकन परकरची चिंदी फाडली, त्याच्या बोटाला बांधली। तिचं डोळ भरून आलं। तिनं भावड्याला घट्ट मिठी मारली। गप बायडे गप, लय नाही भाजलं मला, चल। त्यानं तिचं डोळं पुसलं। त्यांच्या धुळदानीची अपेष्टा बघाय दुनियेला सवडच नव्हती। दोघं घरी आली। झोपडीभोवती सगळा चोत्याचा पहारा। छपरावरही गवतानं हजेरी लावलेली। भावड्यानं दार उघडलं। गंजलेलं पत्र्याचं दार किरकिरलं। आतनं भूर दिशी चिमण्या उडाल्या। त्यांच्या परभारी चिमण्यानेच आत संसार मांडला होता। तो आत शिरला, त्याच्या संगट उणानं आत झोट टाकला। कानाकोपऱ्यात कोळ्यांनी आपलं राज थाटलं होत। कुडातनं जागोजागी सुरव्यानं आपलं दिवं लावलेलं। कुडाच्या भिंतीला बारकोस लाकडी शिल्प, चौकड गाडग्याची खापर इखरलेली, पालीच्या आणि उंदरीच्या लेंड्यांचा सडा पडलेला। एका कोपऱ्यात खापरी माठ कळकट मळकट मिठाळलेला, दुसऱ्या कोपऱ्यात मातीची चूल आ वासून बसली होती। कैक दिवसांची वांझोटीच। छपरांचं वासं कर कर करून इवळत होत, पीठ पडत होत। त्यातनं पाली चुकचुकत होत्या। बायडे ती बघ, कोपऱ्यात केरसुनेचं बोरखाण दिसतंय, काढ झाडून म्याजाळी मोई काढतो। दोघं साफसुतरीच्या जोकाला लागली। जगण्याच्या हरेक घटकेशी झगणार दोन कोळं जीव। दळभद्री हालातीनं त्यांच्या उभ्या तारुण्याचं मातेरं करून टाकलेलं। अनाथाच्या पायथ्यावर सनाथाच्या लाता। दिवाळीचं स्वप्न तरी कसं बघावं, पण भोवतालचा झगमगाट बघून बायडीला राहूलच नाही। भावड्या आपल्या नशिबात कवा यायची रासली दिवाळी, झाडून काढत काढत ती कळवळून म्हणाली। भावड्याला भडबडून आलं। जाळी काढता काढता तो थांबला। बायडे आणू का ग सामान दिवाळीचं? कशानं आणायचं राव दी, उग उग म्हणले म्या। मालकानं उचल दिली तर बघतो की करू आपण दिवाळी। राहू दी भावड्या, तुझा मालक लय बारा गाड्याचा आहे, असू दे की म्या बी मस खंबीर आहे त्याला। नगय बाबा त्याला काय बोलू, एकदा म्या तुला बोलवायला आलते हाटेलात तवा हावऱ्यानं जरण टाव करत होता माझ्याकड। बायडे तू पुन्हा कवाच हाटेलात येऊ नको, मी जातो, बघू उचल दिली तर। भावड्या निघाला। भावड्या तिथं भांडत बसू नको, लय कालवा करू नको, नाही उचल दिली तर गुमान माघारी ये। भावड्यानं नुसतीच मान हलवली। भावड्या थेट हॉटेलमध्ये आला। मालकानं त्याला बघून ना बघितल्यावाणी केलं। भावड्या त्याच्या पुढं होऊन म्हणाला, मालक उचल पाहिजे होती जरा शिक। उचल पाहिजे? अरे काल तुझ्या बापानं काय चिंचूक नेलं काय र? त्यो बाप नाही माझा, मामा आहे। अरे ठाऊक आहे मला, कालच 5,000 नेलं त्यानं। आज तू खाड का केलं ए भोसडीच्या? मालक आज सकाळीच मामाचं घर सोडलंय म्या कायमच। मला विचारायचं तरी होतं की उचल द्यायच्या आधी। अरे भाडकाव मला काय स्वप्न पडलं वय र? आता आगाऊ उचल बिचल मागू नको, आधी कामावर ये।
अव मालक कामावरच येणार होतो, पण सकाळधरनं आम्ही भागुंड खपाळी हाऊ, सण करायचा आज, हजार एक रुपये तरी द्या की मालक। उचल मागण्यापेक्षा तू असं कर। मालक मध्येच थांबला, तो काहीतरी दुसरी तजवीज सांगल असं भावड्याला वाटलं। तुमच्या जातीला इज्जतीचा प्रश्न नसतोय म्हणजे? भावड्या चटपटला। बाईडीला त्या हिराबाईकडे पाठवत जा, काय कमी पडायचं नाही तुम्हाला। हे बघा मालक, तोंड सांभाळून बोला, तुम्ही मोठी लोकच आमची इज्जत चिघळून टाकता पार। भावड्याला आता कळत होत सार, त्याच्या आईचा इज्जतीपायीच घात झाला होता। ऐ लई इज्जतवाला लागून गेला गा रे पिळग्या। ऐ मालक, तुझ्या आई बहिणीची मी अशी इचकदानी केली तर तुला कसं वाटल र? भावड्या भी तडकला, अरे भाडकाव माझी बरोबरी करतोस काय रे हरामखोर, जा चालता होई तोन। छाईला उकेंड फुकून जगणारी जात, पण लई नाक उचलून बोलायला लागली रे, चल साला निघित ना। जातो जातो, तू पैसेवाला म्हणून तू माणूस म्हणून तुला इज्जत, आणि आम्ही काय जनावर आहे काय? पैशाच्या जोरावर कसं बी बोलून घ्यायला, काढे लाव तुझ्या हाटेला, दुसरी हाटेल काय जळली होय, कोणी बी उचल देईल मला। थांब, तू या गावात कसं काम करतो तेच मी बघतो। हा मी आबी बघतो, तुला जन्माचीच आदल घडवतो। भावड्याच्या डोळ्यात आता इंगाळ फुलला होता, डोळ्यात राग आवळला होता। बायडीबद्दल मालक घाण वकलेला, त्याला सहन झालं नाही। हॉटेल मालकानं दिवाळीच्या सवडीत हॉटेल धुवायला काढलेलं, तो बडबडत पाठीमागं भट्टीकडे गेला। मामा तर कुठला पावायला, उचल नेहलेली त्याच्याच सणाला जापणली असत। आता बाडीला काय सांगावं? भावड्याचं मन त्यालाच कातरायला लागलं। तो विचाराची पानं चाळत चाळत हॉटेलच्या बाहेर जायला निघाला। जाता जाता त्याला काउंटरमधला पैशाचा गल्ला अर्धवट उघडा दिसला। त्याचं मन चळबळलं। मालक पाठीमागं गड्याकडनं काम करून घेत होता। भावड्याला आणखी आता विचार करायला वेळच नव्हता। त्यानं गल्ल्यातलं एक बंडल उचललं, त्याचे जलमल्यापासनं पहिली चोरी, पोटानं लाचार बनवलं त्याला। तो हॉटेलातनं वाऱ्यागत सटकला, थेट पेठेत गेला। आईत लाडू कानवलं शंकरपाळी असं फराळाचं सामान घेतलं, थोड्या फटाकड्या घेतल्या, बायडेला एक छानशी साडी घेतली, स्वतःला ड्रेस घेतला, भाऊबीजीचं सामान घेतलं, आणि कुठंच न थांबता सरळ घर गाठलं। वाटच बघत होती बायडी भावड्याच्या हातात सामानाच्या पेशव्या बघून, तिच्या गालावर हसरा गुलाब फुलला, माईंदाळी हरकली ती। भावड्या सामान आणलं बी लगेच? हो हे बघ तुला काय काय आणलंय, हे धर पेशव्या। अय्यो खरंच की किती किती चांगलाय माझा भावड्या, असं म्हणत तिनं त्याला मिठीच मारली। ती मन भरून हरकली, त्यानं तिच्या कपाळाचा मुका घेतला। दोघांच्या डोळ्यात खुशीचं ढग जमा झालं, आनंदाच्या चांदण्यात झोपडी न्हाऊन निघाली। दिवाळीचा दुसरा दिवस, भाऊबीज, फटाके फोडत पहाट उगवली, पाखरं बोलायला लागली, झाडं वळवळली, पूर्व दिशा तांबारली। भावड्या उठला, बायडीला उठवलं, त्यानं हापशावरनं पाणी आणलं। बायडीनं बाहेर तीन दगडाची चूल मांडली, त्यावर पाणी तापवलं, भावड्याला साबण लावून घासून घासून आंघोळ घातली, तिनं केली, सामानाच्या पेशव्या सोडल्या, ती नवी साडी नेसली, भावड्यानं नवा ड्रेस घातला। बायडीच्या गालावर आज दोन दोन गुलाब फुललं होतं। दिवाळीचा एक एक जिनस काढला, बवळायचं ताट केलं, पंचारती लावली, भावड्याला कुंकवाचा टिळा लावला, त्याला ववाळलं। त्याला भरवायसाठी तिने एक कानवला घेतला, बायडीला भरवायला भावड्याने एक लाडू घेतला। दोघं एकमेकाला घास भरवायला लागली। तोच दारात चार पाच पोरं दत्त म्हणून हजर, भावड्याच्या हातातला घास गळून खालीच पडला। ती पोरं हॉटेलातलं गडी होत, त्याला कळून चुकलं, चोरी उघड झाली। त्याचं गचुरं धरून गड्याने बाहेर फरफडत आणलं। भावड्या बघतो तर
बाहेर हॉटेल मालक आणि दोन पोलीस. त्याला बघताच मालक ओरडला, साहेब हाच हाच बघा, ह्यानच ह्यानच खून केलाय माझ्या एकुलत्या एका पोराचा, ह्याला घाला मादरचोताला बेड्या. मालक असं म्हणताच भावडा येडबडला, बायडी हापकून गेली. काय रे हे हरामखोर, काल यांचा मुलगा मारून पाण्याच्या हौदात टाकून पुरावा नष्ट करतो का रे साल्या, भाडव्या चल. भावड्याला बेड्या घालून हनत मारत पोलिसांनी गाडीत घातलं. नाही ओ साहेब नाही, मला ठावसुदीक नाही ह्यांच्या पोराचा खून झालेला. मी आद्दल घडवेन असं निका दम दिला होता, ह्यांचं फक्त मी 1000 रुपये चोरलं होतं, मी खून नाही व नाही केला साहेब. तुमच्या मोर लोटांगण घेतो ओ मालक. बायडीनंही गायीग थांबर डफोलला, जीव तोडून वरडाय लागली. ओ साहेब साहेब सोडा व सोडा माझ्या भावड्याला, त्यानं काही बी केलं नाही व, अव मारू नका व. ए भावड्या मला एकलीला सोडून जाऊ नको र, ए माझ्या वागा भावड्या. बायडीचा हंबरडा हवेत विरून जात होता. दिवाळीच्या चहूकडे फटाक्या वाजत होत्या. ऐकणार तरी कोण, ऐकणारं जग दगड बनलं होतं. गाडीचा करकन ब्रेक दाबल्याचा आवाज झाला, जोराचा हावडा बसला. भावड्या दचकन दचकला, गाडी तुरुंगात आली. भावड्या भूतकाळातनं जागा झाला, त्याला गाडीतनं उतरवलं. त्याच्या फाशीची पूर्ण तयारी झाली होती, ज्याला त्याची वाट बघत होता. गाव जाग झालं, दिवाळी धामधूम, घरोघर पहाटेच्या आंघोळी चाललेल्या, फटाक्या उडत होत्या, त्याचा उग्र वास पसरलेला. दारोदार आकाश दिवं डवलानं झळकत होत. आज बायडीच्या त्या भाऊबीजेला किती दिवस झालं तिलाही सांगता येत नव्हतं, तरी तिची आशा अजूनही जिवंत होती. तिचा भावड्या माघार येईल म्हणून तिनं ठेवणीतली ती साडी काढली. भावड्यानं त्याच्या पहिल्या भाऊबीजेला आणलेली ती साडी नेसली. वल्या फाडक्यानं त्याचा फोटो पुसला, हार घातला, कुकाचा टिळा लावला, फोटो पुढं फराळाचं सामान ठेवलं, ओवाळायचं ताट केलं, पंचारती लावली. ववळायला लागली एवढ्यातच एक वाऱ्याची झुळूक आली, पंचारती विजली. तसं तिचं काळी सर दिशी चिरत गेलं. नाही नाही, माझा भावड्या माघारी येणार आहे, एक ना एक दिवस येणार आहे, मला तो विसरणार नाही. ती बडबडलीच. तेवढ्यातच हे बघ बायडे, तुला काय आणले म्या, हे बघ भारी साडी, छान बांगड्या, टिकल्या, लाडू, कानवलं, फटाकडे बी आणल्यात, हधर हिधर पेशवी. अयो खरच बघू बघू, अरे इतक्या दिवस कुठं होता रे भावड्या, अरे तुझी वाट बघून बघून थकून गेली की रे म्या. बायडीनं पिशवी घ्यायला हात पुढं केला, पण भावड्या हसत हसत तिच्यापासनं लांब लांब जायला निघाला. ती त्याच्या मागं मागं जायला लागली. ती रस्त्यावर आली, इतक्या तिच्याजवळ कुणीतरी चेतावलेला लक्ष्मी तोटा फोडला. ती दचकन दचकली, तसा तिच्या डोळ्यासमोरचा तो भास फुसून गेला. भावड्या ए भावड्या भावड्या, तिनं एड्यागत थाका मारल्या. तिला अजूनही वाटतं भावड्या कुठेतरी असेल, आजही शोध घेते त्याचा, रस्तो रस्ती फिरते, कुणी भेटेल त्याला विचारते. अरे माझा भावड्या दिसला का वाटण येताना, ओ तुम्हाला दिसला का माझा हरण्या, कुठे गेला असेल व, त्यो येईल ना माघारी. तिला कुणीच उत्तर देत नाही, फक्त नाही अशी मान हलवत न थांबता तिला वेडी समजून पुढे निघून जातात. किती दिवस उगवलं, किती दिवस मावळलं, तरी बिचारी बायडी अजूनही वनवन भटकते. थकून भागून घरी येते, झोपडीच्या दारात बसते, भोळे आशा घेऊन भावड्याची वाट बघत, भावड्याची वाट बघत, भावड्याची वाट बघत.